हिंदी इज नॉट द नॅशनल लँग्वेज हे कॅम्पेन देखील सुरू झालं. यानंतर सोमवारी सादर झालेल्या नव्या मसुद्यात फ्लेक्झिबल या शब्दाचा वापर करण्यात आला. तामिळनाडूत हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला मतदारांनी 1967 नाकारलं. त्याला 50 वर्ष झाली तरी अजून तामिळनाडूत काँग्रेस बाळसं धरत नाही. महाराष्ट्रात दाक्षिणात्यांच्या विरोधातील आंदोलनानं शिवसेनेची पाळमुळं इथं रुजली, तर उत्तर भारतीयांच्या विरोधात केलेल्या आंदोलनानं मनसेला पाठिंबा मिळाला. हे भाषेचे राजकीय संदर्भ आज सांगणं गरजेचं आहे. त्याचं कारण म्हणजे आज पुन्हा एकदा जो मुद्दा समोर आलाय त्याला भाषीय रंग दिला जातोय, राजकीय रंग दिला जातोय भाषेच्या या मुद्द्याला, आणि एक नवा वाद उफाळून आलेला आहे. या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. भाषेची सक्ती योग्य आहे का? दरम्यान या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आता भाजपचे प्रवक्ते या सगळ्याबद्दल बाजू मांडण्यासाठी राम कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत असतील डॉक्टर दीपक पवार, अध्यक्ष मराठी अभ्यास केंद्र, आणि मनसेचे नवी मुंबईचे शहर अध्यक्ष गणेश काळेसुद्धा स्टुडिओत माझ्यासोबत आहेत, आणि प्राध्यापक प्रकाश पवार, राजकीय विश्लेषक, आपल्यासोबत कोल्हापूरहून जोडले जातील. आपण त्यांच्याशीही बोलूयात. पण सुरुवातीला मला भाजपच्या प्रवक्त्यांकडे जायचं आहे, राम कदम यांच्याकडे जायचं आहे. रामजी, तुमचा अजेंडा नेहमी राहिलेला आहे हिंदी, हिंदू, हिंदुस्तान. हा अजेंडा घेऊन तुम्ही नवं शैक्षणिक धोरण आणण्याचा प्रयत्न केला होता, पण आता जो विरोध झाला त्याच्यामुळे तुम्हाला बॅकफूटवर यावं लागलं. जर बॅकफूटवर आला असेल तर मग तुमच्या अजेंड्याचं काय? विलाजी, प्राथमिक चर्चा सुरू करत असताना आपण दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की डिसेंबरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस कस्तुरीरंजन समितीचा अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये काही गोष्टी सुचवल्या होत्या आणि त्याप्रमाणे त्याच्यावर सांगोपांग सर्व राज्यांशी चर्चा करूनच नंतर त्या संदर्भातला निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये कोणताही निर्णय अजून झालेला नाही. हा केवळ मसुदा आहे आणि त्या बाबतीमध्ये कोणत्या राज्यानं कोणती भाषा स्वीकारावी किंवा कोणती भाषा स्वीकारू नये या बाबतीत केंद्र सरकार सर्व राज्यांशी चर्चा करून मगच निर्णय घेणार आहे. पण झालंय असं की माध्यमांनी आणि इतर लोकांनी लगेच पिंजऱ्यामध्ये उभं करायचं आणि ठरवायचं की बघा सरकार हिंदी भाषिक राज्यांच्या गैर हिंदी भाषिक राज्यांच्या विरोधामध्ये आहे. हा निव्वळ अपप्रचार आहे. केवळ मसुदा होता आणि तो मसुदा देखील कस्तुरी रंजन ज्यांनी जो अहवाल तयार झाला त्या अहवालाप्रमाणे तो मसुदा तयार झाला होता आणि त्याच्यामध्ये सक्ती हा विषयच नाही आहे. त्या ठिकाणी आपण फ्लेक्झिबल म्हटलंय की त्या राज्याशी चर्चा करून त्या राज्याने कोणती भाषा स्वीकारावी कोणती भाषा स्वीकारू नये या बाबतीत केंद्र सरकार सगळ्यांचं सहमत झाल्याच्या नंतरच या बाबतीतला योग्य तो निर्णय होईल. तोपर्यंत निर्णय होत नाही हा भाग एक. आणि दुसरा एक महत्वाचा भाग आपण समजून घेतला पाहिजे की ही गोष्ट खरी आहे की दक्षिणेतली काही राज्य यांना हिंदी ही अवघड भाषा वाटते, हिंदीविषयी त्यांना तितकं कम्फर्टेबल त्या भाषेविषयी नाही आहेत. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि केंद्र सरकार देखील त्यांच्या भावनांशी त्यांच्या विचाराशी सगळ्या गोष्टीशी केंद्र सरकार देखील सहमत आहे. पण कुठेतरी असा भासवण्याचा प्रयत्न होतोय की भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यांच्या विरोधामध्ये काहीतरी लादतंय हे पूर्णपणे खोटं आहे. जोपर्यंत त्यांच्याशी चर्चा होत नाही त्यांना ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे समाविष्ट करून घेतलं जात नाही तोपर्यंत यातला कोणताही निर्णय केंद्र सरकार घेणार नाहीये. हा केवळ मसुदा आहे आणि भाषेचा विषय तो पूर्णपणे फ्लेक्झिबल आहे. ठीक आहे, तुम्ही फ्लेक्झिबल झालेला आहात. खरं तर त्याच्या आधी सक्ती असा शब्द प्रयोग होता. गणेश काळेजी, जर ते फ्लेक्झिबल झालेले आहे तर मग तुम्ही का अहवालामध्ये मला वाटते आता गेले काही दिवस आपला जो प्रकार सुरू आहे म्हणजे हिंदी भाषेच्या सक्तीच्या संदर्भात तामिळनाडू जे काही वादळ उभं राहिलेलं आहे एक विशेष म्हणजे तामिळनाडूमध्ये द्रमुक अण्णाद्रमुक हे दोन्ही पक्ष आपण पाहिले कोणत्याही राजकारण्यांना आता त्यांनी हिंदी भाषेच्या या सक्तीला विरोध केलेला आहे. मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांनी सुद्धा काल परवाच ट्विटरच्या माध्यमातून आमची भूमिका मांडली. कोणत्याही भाषेची सक्ती हिंदीची आम्ही खपवून घेणार नाही. मुळातच भारतीय जनता पक्ष किंवा इतर राष्ट्रीय पक्षांकडून हा नेहमी कांगावा केला जातो की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे म्हणून. मुळातच मला वाटतं घटनेत घटनाकारांनी सुद्धा सांगितलेले हिंदी ही कोणती राष्ट्रभाषा नाही. हिंदी आणि इंग्रजी ही संपर्काची भाषा आहे. ज्या आपल्या सगळ्या मूळ भाषा आहेत त्या सगळ्या राष्ट्रभाषा म्हणून आहेत. तर मला हे कळत नाही आहे की त्या समितीने मसुदा जरी दिलेला असेल
तरी ह्या मसुद्याच्या माध्यमातून आपण हिंदी ही भाषा सगळ्यात महत्त्वाचं पूर्व प्राथमिकपासून आपण म्हणजे वय वर्ष मला वाटतं 2 ते 2.5 ही भाषा सक्तीची करतोय. मुळातच ह्या वयामध्ये जे काही उमलतं वय असतं मुलांचं त्या वयामध्ये मातृभाषा शिकणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. अशा वेळी आपण हिंदीची सक्ती करतोय आणि त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनामधून आमचा कायम विरोध राहील. बरं, मनसेचा विरोध जो आहे तो 3 भाषांचा 3 सूत्री 3 भाषा म्हणाले ते, एक तुमची मातृभाषा, दुसरी हिंदी आणि तिसरी इंग्रजी. तुमचा इंग्रजीलाही विरोध आहे हिंदी बरोबर की फक्त हिंदीला विरोध? नाही, मला असं वाटतं की आता त्याची चर्चा एक वेगळी ठेवली तर आपण जरा उत्तम होईल. आजच्या भाषा आजच्या मर्यादित विषय मला वाटतं की हिंदीची सक्ती हा विषय आहे. इंग्रजीची जी भाषा म्हणून आपण आज स्वीकार केलेला आहे मला वाटतं आणि याला सगळी धोरणच कारणीभूत आहे, नुसतं काही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून नाही आहे. पण आत्ताचा जो विषय मला वाटतं की हिंदी ही लादली जाऊ नये याच्या संदर्भातली आमची स्पष्ट भूमिका आहे. इंग्रजीचा स्वीकार मला वाटतं आपण जवळपास केलेला आहे. मग प्रश्न हा आहे की इंग्रजी हवी पण हिंदी नको का नको? मला असं वाटतं सर्वसाधारणतः की जागतिक पातळीवरती आज जे भाषेच्या पातळीवरती काम महाराष्ट्रामध्ये करायला गेलं पाहिजे होतं ते केलं गेलेलं नाही आहे. इथलं तंत्रज्ञान असेल, विज्ञान असेल, तांत्रिक ज्ञान असेल, ह्या सगळ्या गोष्टी आज मराठी तिथे म्हणाव्या तशा उपलब्ध नाही आहेत. त्याचं काम इथल्या साहित्यिकांपासून इथल्या राजकीय पक्षांपासून अनेकांनी करायला हवं, मी असं म्हणत नाहीये की आज झालेलं नाहीये. त्यामुळे आज इंग्रजी ही भाषा आपण जागतिक भाषा म्हणून स्वीकारलेली आहे. अशा वेळी इंग्रजी भाषेला विरोध हा आमचा मुळातच नाहीये, पण हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध जो आहे तो आमचा कायम राहणार. पवार सर काय म्हणाल, हिंदी नको आम्हाला इंग्रजी चालेल, काय हरकत नाही? मुळामध्ये मगाशी आमदार साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो मसुदा आहे त्याच्याबद्दल आज आर सुब्रमण्यम यांचा खुलासा आलेला आहे की आम्ही हा दस्तावेज मसुदा म्हणून तयार केलेला होता आणि सगळ्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची सक्ती करणार नाही आहोत, अशा प्रकारचा खुलासा शासनाच्या वतीनं मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आला. पण हा जो खुलासा आहे तो मनुष्यबळ विकास मंत्रालयानं कधी केला? जेव्हा दक्षिणेतल्या राज्यांमध्ये ह्याच्याबद्दल आवाज उठवला गेला तेव्हा. या संपूर्ण अहवालाच्या बद्दल, कस्तुरी रंगन यांच्या अहवालाच्या बद्दल सातत्यानं डेलिबरेशन झाली, कन्सल्टेशन झाली असं वेगवेगळ्या संकेतस्थळांवर म्हणण्यात आलेलं आहे. जर सगळीकडे अशा प्रकारची डेलिबरेशन झालेली असतील तर दक्षिणेतल्या राज्यांनी या प्रकारची त्यांची भूमिका, या प्रकारची काळजी आधीच व्यक्त केलेली असेल. जर ती काळजी आधीच व्यक्त केलेली असेल तर तशी काळजी व्यक्त केलेली असताना सुद्धा सातत्यानं म्हणजे अगदी तळच्या घटकांपासून, तळच्या मुलांपासून, बालवाडीच्या मुलांपासून हिंदीची सक्ती करण्याचा विचार करणं हे मला असं वाटतं की अदूरदर्शीपणाचं लक्षण होतं. आता सरकारने त्याच्या बाबतीमध्ये फ्लेक्सिबल भूमिका घेतली आहे. मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन हिंदीची कोणत्याही पातळीवरची सक्ती होणार नाही आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या बाबतीमध्ये त्यांच्या विरोधकांना जे वाटतं की हे हिंदी हिंदू हिंदुस्थानवाल्यांचं सरकार आहे त्या प्रकारचा, म्हणजे कदम साहेब म्हणू शकतील की हा गैरसमज पसरवण्याचा मार्ग आहे, पण तो जर गैरसमज असेल तर तो लोकांच्या मनातनं काढून टाकणं ही सत्तेत असणाऱ्या माणसांची जबाबदारी आहे. भारताला हिंदी ही भारताची राजभाषा आहे केंद्र सरकारच्या कामकाजाची आणि इंग्रजी ही सहराजभाषा आहे. मगाशी तुम्ही गजानन काळेंना जो प्रश्न विचारलात त्या बाबतीमध्ये भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आमचं असं म्हणणं आहे की हिंदीच्या सक्तीला जसा आमचा विरोध आहे तसा इंग्रजी शाळांच्या वाढलेल्या कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या वाढलेल्या इंग्रजीच्या शाळांनाही आमचा विरोध आहे. त्यांनी तर ते मान्य केलं नाही, त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. माझी भूमिका भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी मुलांना चांगलं शिकवलं गेलं पाहिजे का तर शिकवलं गेलं पाहिजे, तंत्रज्ञान शिकवलं गेलं पाहिजे का तर शिकवलं गेलं पाहिजे, पण इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमातून शिकणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. यशपाल आयोगानं देखील हे अतिशय व्यवस्थितपणे स्पष्ट केलंय. पण इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढणं हे फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये सर्व राजकीय पक्ष, याला कोणी अपवाद नाही, सर्व राजकीय पक्षांच्या दृष्टीने एक मोठा आर्थिक एक उद्योगधंदा आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमावर लोकांचं प्रेम आहे राजकीय व्यवस्थेतल्या मंडळींचं, कुठल्याही पक्षाचे असो. म्हणून इंग्रजी शाळा वाढत नाहीत, त्याच्या अर्थकारणामुळे वाढतात. त्यामुळे आमची भूमिका अशी आहे की मातृभाषेतलं शिक्षण हीच नैसर्गिक गोष्ट आहे, कामकाज की हिंदी म्हणून हिंदी काही मर्यादेपर्यंत शिकवलं गेलं पाहिजे आणि सर्व अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये महाराष्ट्रात आणि इतर भाषिक राज्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या राज्याची भाषा सोडून इतर माध्यमांच्या शाळांमध्ये राज्याची राजभाषा ही 12वीपर्यंत अनिवार्यपणे शिकवली गेली पाहिजे आणि या मुद्द्यांचा समावेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात होण्याची गरज आहे. ठीक आहे, प्रकाश पवार आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कोल्हापूरहून. पवार सर, ज्या पद्धतीनं विरोध झाला आणि विरोध झाल्यानंतर सक्तीचा शब्द आता फ्लेक्झिबल झालेला आहे, आपले हात पोळतायत या सगळ्या मुद्द्यामध्ये हे लक्षात आल्यानंतर भाजप बॅकफूटवर आलंय?
भाजप बॅकफूटवरती आलं हे त्यांना इतिहासामधून सुद्धा दिसायला पाहिजे होतं. कारण जेव्हा सुरुवात झाली होती 80s दशकापासून तेव्हापासून सातत्याने दक्षिणेकडून हिंदीला विरोध झालेला आहे. आणि हिंदीला विरोध असण्याचं त्यांचं कारण त्यांनी बऱ्याचदा उत्तर विरोधावरती आधारित ठेवलेलं होतं. हा एक पाठीमागचा इतिहास तरी त्यांनी समजून घेणं गरजेचं होतं. दुसरा मुद्दा आहे की दक्षिणेमध्ये हिंदीला विरोध आता मला असं वाटतं की 50s किंवा 70s होत नाही. हिंदी तिथं एका अर्थाने वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्सेप्ट पण झालेली आहे. हे जर तुम्ही नीट पाहिलं तर म्हणजे जयललितांच्या कालखंडामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचा विस्तार तामिळनाडूमध्ये केला त्या पद्धतीनं जर पाहायला गेलं तर तिथं हिंदीला सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं आहे. परंतु हिंदीला स्वीकारल्यानंतर देखील जर ती सक्ती म्हणून येत असेल तर मात्र तामिळनाडूमध्ये तो तीव्रतेने विरोध होणं हे साहजिक गोष्ट आहे. परंतु हा 80s विरोध नाही एवढं मात्र लक्षात घेतलं पाहिजे. आणखीन एक मुद्दा की प्रादेशिक पातळीवरच्या भाषा ह्याच खऱ्या ज्ञान भाषा असतात. आणि प्रादेशिक पातळीचं ज्ञान हेच खरं ज्ञान असतं इंग्रजीपेक्षा. परंतु भारतामध्ये बऱ्याचदा अंडरस्टँडिंगमध्ये खूप मोठी गफलत होते की इंग्रजीचं ज्ञान म्हणजेच ओरिजिनल ज्ञान असं मानलं जातं. पर यामुळे एकच भाषा लादू नये, त्याच्याऐवजी जी त्यांची भाषा असेल त्या भाषेमधून जर शिकली मुलं तर ज्ञानाचा विस्तार होतो. हेही सूत्र सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. नाही, ते सूत्र त्यांनी लक्षात घेतलेलं आहे, पण आता ज्या पद्धतीने सक्ती केली जाते त्याला विरोध होतोय. राम कदमजी, तुम्हाला आता खरं तर हिंदी बेल्ट पार्टी म्हणून ओळखलं जायचं भाजपला, आता ती ओळख पुसण्यासाठी तुम्ही आतुर झालेल्या, तुम्हाला आता बंगाल जिंकायचं आहे, ओरिसा जिंकायचं आहे, आणि 2024 तर 333 जागा जिंकायच्या झाल्या, जे की स्वप्न आहे आता तुमचं, त्याच्यासाठी दक्षिणनं तुम्हाला साथ देणं गरजेचं आहे. अशा वेळी ही सक्ती तुम्हाला महागात पडू शकते का? मुळामध्ये विलास कोणताही निर्णय झाला नाही. निर्णय झाला नाही आणि त्याच्यावर आपण निर्णय झालाय असं समजून जर सगळे जर विश्लेषण करणारे चर्चा करत असतील, जर समजा ते स्वीकारलं, जर ते स्वीकारलं कुठलाही नाही, ऐका ऐका जर तर वर चर्चा होऊ शकत नाही. निर्णय जर झाला असता तर त्याच्यानंतर भाजप बॅकफूटवर गेलंय, भाजप लादतंय, या सगळ्या गोष्टी मी समजू शकलो असतो. निर्णयच झाला नाही, अहो मसुदा आहे आणि मसुदा सुद्धा त्या सर्व राज्यांशी चर्चा केल्याच्या नंतरच सांगोपांग त्यांच्याशी चर्चा होईल, त्याच्यानंतरच निर्णय होणार आहे. पण आपण जी काही चर्चा करतो आहोत आता या क्षणी ती चर्चा निर्णय झालाय असं समजून आपण चर्चा करतो आहोत, तर त्या विषयावर माझा एक आक्षेप आहे, पहिला भाग. आणि दुसरा भाग असा आहे की एक आपण कुठलंही धोरण ठरवत असताना प्रत्येक भाषेचं हे विशेष महत्व, वेगळं महत्व आहे. मग ती आपली मातृभाषा असेल, ती इंग्रजी असेल, किंवा ज्याला ज्याला आवडणारी ती भाषा असेल, त्या प्रत्येक भाषेचं महत्व वेगळं आहे. साहित्याच्या दृष्टिकोनातून आहे, समाजाच्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून आहे, आणि प्रत्येक भाषा ही देशातली जी भाषा आहे ती भाषा जगली पाहिजे. ती भाषा जगवण्यासाठी आपण प्रत्येकाने धडपडलं पाहिजे हा विषय आहे. म्हणजे उत्तरेमध्ये एखाद्याला हिंदी आवडत असेल तर दक्षिणेत आवडत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण याचा अर्थ असा होत नाही की केंद्र सरकार दक्षिणेवर काहीतरी लादायला जाणार आहे असं काहीही होणार नाहीये. आणि त्याच्यामुळे आपण ही जी चर्चा करतो आहोत ही चर्चा थोडंसं आपण कल बदलून केली पाहिजे की बाबा ठीक आहे की बाबा हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करू शकतो, किंवा या शैक्षणिक धोरणामध्ये सरकारकडून अजून काय पॉझिटिव्ह बदल व्हायला पाहिजेत यावर चर्चा झाली तर मला असं वाटतं आपल्याला मसुदा तयार करताना या चर्चेचे काही मुद्दे घेता येते. बरं, पण ज्या पद्धतीनं पवार सर सांगितलं जाते, मला दोघांनाही विचारायचं आहे की हा जो आहे तो हल्ला आहे, आमच्या संस्कृतीवरचा हल्ला आहे आणि हा हल्ला आम्ही परतवून लावू असं प्रादेशिक पक्ष म्हणतात. समजा प्रादेशिक पक्षांना असं वाटतं की हा आमचा हल्ला, ते त्यांची भूमिका असू शकते. पण जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची अडचण करणारा हा मुद्दा आहे, म्हणजे राष्ट्रीय पक्षांना भूमिका घेणं अवघड जाते याच्यामध्ये. मी तुम्हाला विचार, राजकीय पक्षांना म्हणजे विशेषतः राष्ट्रीय पक्षांची ही अडचण असणार, आधी काँग्रेस पक्षाची होती आता भारतीय जनता पक्षाची अडचण होऊ शकते. याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की लोकांचा दक्षिणेमध्ये जो राग आहे किंवा अगदी महाराष्ट्रामध्ये जो राग आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही अगदी बँकांच्या एटीएम पासून वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तिथल्या अनेक पर्यायांमध्ये मराठीचा पर्याय कुठेतरी चौथा पाचवा अनेक ठिकाणी असतो. आणि हिंदीच्या समर्थकांची भूमिका अशी असते की या दोन्ही भाषांची लिपी सारखी आहे, त्यामुळे तुम्हाला हिंदी कळलं काय मराठी कळलं काही काही फरक पडत नाही. हे अगदी मुंबई
मुंबईतल्या मेट्रोच्या बाबतीमध्ये झालं, बंगलोरच्या मेट्रोच्या बाबतीमध्ये झालं. त्यामुळे एकीकडे दक्षिण भारतामध्ये एक मोठा वर्ग असा आहे की जो असं मानतो आम्हाला त्रिभाषा सूत्र नको आहे, आम्हाला द्विभाषा सूत्र पाहिजे, आमच्या राज्याची भाषा आणि इंग्रजी आम्हाला चालेल. आता ही कशाची प्रतिक्रिया आहे? तर जेव्हा त्रिभाषा सूत्र आलं त्यावेळेला त्रिभाषा सूत्रामध्ये असं गृहित होतं की उत्तरेतल्या मंडळींनी देशाच्या इतर भागामधली एखादी तरी भाषा शिकायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रातल्या मंडळींनी मराठी शिकायचं, इंग्रजी शिकायचं आणि हिंदी शिकायचं. पण उत्तरेतल्या मंडळींनी काय शिकले? तर ते हिंदी शिकले, उर्दू शिकले किंवा संस्कृत शिकले. दक्षिणेतली किंवा देशाच्या इतर भागामधली कोणतीही भाषा शिकण्याचे कष्ट उत्तरेतल्या माणसांनी घेतले नाहीत. म्हणजे देशाच्या इतर भागामधल्या लोकांनी तुमची भाषा शिकायची, तुम्ही लोकांकडे वेगवेगळ्या पद्धतीने ती राष्ट्रभाषा राष्ट्रभाषा असा गवगवा करून खोटा प्रसार करायचा. आणि दक्षिणेतली किंवा पूर्वेतली किंवा पश्चिमेतली कुठलीही भाषा उत्तरेतल्या माणसांनी शिकायची नाही, याच्यामुळे खूप मोठा राग हिंदी भाषकांवर आणि हिंदी भाषेवर या इतर राज्यांमधल्या लोकांचा आहे. हा राग मला असं वाटतं की समजून घ्यायला पाहिजे. प्रकाश पवार सर, ही जी लढाई आहे ती अस्मितेची लढाई आहे. केवळ भाषा स्वीकारणं नाही तर ही अस्मितेची सुद्धा लढाई आहे आणि ही वर्चस्वाची, राजकीय वर्चस्वाची सुद्धा लढाई आहे का या भाषेच्या माध्यमातून? हे दोन्ही विधानं बरोबर आहेत की हे अस्मितेची देखील लढाई आहे आणि त्याच्या बरोबरीनं ही लढाई राजकीय वर्चस्वाची देखील आहे. कारण राजकीय वर्चस्वामध्ये केवळ राजकीय पक्षांच्या जागा निवडून येणं याच्याशी याचा संबंध नाही, तर याचा संबंध वैचारिक वर्चस्वाशी सुद्धा संबंधित असतो. वैचारिक वर्चस्व हे भाषेच्या मार्फतच येत असतं आणि भाषा तुम्हाला जेव्हा फ्लुएंटली बोलता येते तेव्हा खऱ्या अर्थाने राजकीय वर्चस्वाला सुरुवात होत असते. आणखीन एक वर्चस्वामध्ये मुद्दा आहे की तुमचा धर्म, तुमची जात, तुमची संस्कृती, तुमची मूल्य, तुमच्या संरचना या सर्वच भाषेच्या माध्यमातून जनतेमध्ये मुरत असतात किंवा खालपर्यंत पोहोचत असतात. आता साधारणपणे तुम्ही पाहायला गेला तर राष्ट्रवादाचा मुद्दा सगळ्याच विभागांमध्ये चालला, म्हणजे उदाहरणार्थ उत्तरेकडे चालला, त्याच्यानंतर पूर्वेकडे चालला, पश्चिमेकडे चालला, परंतु कर्नाटक वगळता दक्षिणकडे दक्षिणेच्या राज्यामध्ये राष्ट्रवादाचा मुद्दा फार पोहोचू शकला नाही. याचं कारण होतं की त्या ठिकाणच्या भाषेमधून तो खाली पाजरत नव्हता. म्हणजे याचा अर्थ असा होतो की राजकीय वर्चस्वासाठी जे एक वैचारिक हत्यार लागतं ती भाषा असते आणि ती भाषा तिथं कोणती अस्तित्वात आहे त्याच्यावरती सुद्धा संपूर्ण राज्याचं राजकारण, देशाचं राजकारण डिपेंड असतं. एकूणच दक्षिणेकडून दक्षिणेकडे भाजपला आपल्या वैचारिक प्रभुत्वाचा विकास करायचा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून भाजपने माझा असं मत आहे की साधारणपणे हिंदीवरती ते भर देत असावेत. आणि जरी ते असं म्हटले, आज मसुदा मांडलेला आहे, त्या राज्यांमध्ये चर्चा होईल, राज्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर ती भाषा कंपल्सरी म्हणून नाही आली आणि ऑप्शनल म्हणून जरी आली तरी देखील त्यातून आपोआपच खाली ती भाषा मुरत राहते आणि हा एक वैचारिक परिवर्तनाचा किंवा बदलाचा टप्पा असू शकतो की ज्या टप्प्यातून पुढे राजकीय वर्चस्व ओघाणेच प्रस्थापित होऊ शकतं. रामजी, तुम्हाला तिकडे पोहोचायचं दक्षिणेमध्ये आणि त्याच्यासाठी भाषा आधी जिरपली पाहिजे, त्याला कदाचित सर म्हणाले त्याप्रमाणे सक्ती जरी नसली तरी किमान तिथं ती पोहोचली पाहिजे, ही भूमिका आहे तुमची? विलास, निवडणुका होऊन अजून 10 दिवस पण झालेले नाहीत, त्याच्यामुळे प्रत्येक एखाद्या चांगल्या सकारात्मक गोष्टीला आपण राजकारणाशी जोडणं हे काही संयुक्तिक ठरणार नाही, हा एक भाग. आणि दुसरा भाग घ्या की मातृभाषेला त्या राज्याच्या किंवा त्या शाळेची शालेय भाषा याला विरोध नाही केलाय, या दोन्ही भाषा त्या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यामुळे चर्चा अशा थाटात होते की जसं काही तिथल्या मातृभाषेला आणि तिथल्या शालेय भाषेला सरकार विरोध करते, सरकार काही विरोध करत नाही. आज जर समजा एखादा विद्यार्थी इंग्रजी भाषा शिकला तो जगात कुठेही गेला तरी त्याचं कुठलंच काम आडणार नाही. तर त्याच्यामुळे तिथे इंग्रजी टाकलं, हिंदी टाकलं, तर हे लोकांच्या हिताचं आहे. पण लोकांच्या जरी करता हिताचं असलं तरी त्या त्या राज्यांशी चर्चा केल्याच्या नंतरच यावरती निर्णय होणार आहे. तर त्याच्यामुळे मातृभाषेला विरोध झालाय का नाही झालाय, शालेय भाषेला विरोध झालाय का नाही झालाय, निर्णय झालाय का नाही झालाय, फक्त केवळ मसुदा आहे. आणि मसुदामध्ये सुद्धा आपण क्लिअर कट म्हटलंय की त्यांच्याशी चर्चा झाल्याच्या नंतरच होणार आहे, पण तरी देखील आपण जी चर्चा पूर्णपणे नकारात्मक ट्रॅकवर नेतोय आणि भाजपला निवडणुकीशी जोडतोय की दक्षिणेच्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला तिथे सरकार स्थापन करायचे म्हणून हा डाव आहे, हे काही अगदी योग्य ठरणार नाही ही चर्चा. हे खरं आहे
की 2024 मध्ये सुद्धा देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल, कारण मागच्या 5 वर्षाच्या कालखंडात जी कामं केली ती 2022 आणि 23 दिसायला लागतील. तर त्याच्यामुळे विकासाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीनं दोन्ही निवडणुका लढवल्या आणि इथून पुढची देखील निवडणूक भाषेच्या आधारावर किंवा बाकी कुठल्या इमोशनल मुद्द्यांवर न लढवता भारतीय जनता पार्टीनं ठरवलेलं आहे की इथून पुढची प्रत्येक निवडणूक केवळ आणि केवळ विकासाच्या आधारावरच आम्ही लढणार आहोत. तर त्याच्यामुळे हे जे आपण बाकीची आपण चर्चा करतो आहोत मला असं वाटतं ते योग्य नाही. ठीक आहे, भाषेवर तुम्ही नाही आहात, मग मनसेला भाषेचा आधार घ्यावा लागतोय का, मनसेच्या हाती एक हत्यार मिळाले का या निमित्तानं? गणेशजी. नाही, मला पुन्हा एकदा रामकदम साहेबांकडेच जायचे मुद्दा म्हणून त्यासाठीच की मला वाटते हे लिटमस पेपरची त्यांनी चाचणी थोडीफार करायचा प्रयत्न केला ह्या निमित्ताने, ह्या मसुद्याच्या निमित्ताने, आणि त्यांना बॅकफूटला जावं लागलं. एक देश, एक संस्कृती, एक भाषा, एक नेता, अशा पद्धतीने त्यांनी ती चाचणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना फार काही यश मिळालेलं नाही आहे असं सध्याच्या घडीला जे दिसतंय. त्यांना अपयश आलंय. बाकी मला असं वाटतंय की हिंदी भाषेचं आक्रमण हा जो महत्त्वाचा मुद्दा ह्या निमित्ताने तो जरी हे झालेला असला तरी ह्या मसुद्याच्या आड त्या हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत होता आणि तो सगळा आता डाव त्यांच्यावरच पलटल्यामुळे सध्या तरी त्यांनी ते बासनात गुंडाळून ठेवले असंच आपल्याला मसुदा दिसतोय. आता नव्या सरकारच्या ज्या शैक्षणिक धोरणावरून आणि त्याच्यातल्या भाषेच्या सक्तीवरून जो काही सध्या गदारोळ उडालेला आहे त्याच्यावर आपण चर्चा करतोय आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. ब्रेकच्या पूर्वी आपण याच्या अनुषंगानं चर्चा केली की ही सक्ती का होत, विरोध तितका का होतोय आणि काय, पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मला दीपक पवार सर तुम्हाला विचारायचं आहे. ग्लोबलायझेशन स्वीकारून आता आपल्याला बरीच वर्ष, 25 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे, पण ग्लोबलायझेशनच्या इतक्या काळानंतर देखील आपल्या भाषेच्या अस्मिता इतक्या टोकदार का झाल्यात? असं आहे की जागतिकीकरण सुरू झाल्याच्या नंतर एकच जागतिकीकरण आहे किंवा जागतिकीकरणाचा एकच चेहरा आहे, एकच व्यूह आहे, अशा प्रकारची भूमिका जगामध्ये होती. पण ज्याला आपण जागतिकीकरण म्हणतो ते आर्थिक जागतिकीकरण आहे, राजकीय जागतिकीकरण आहे, तसं सांस्कृतिक जागतिकीकरण सुद्धा आहे. आणि इंग्रजी हे त्या सांस्कृतिक जागतिकीकरणाचं हत्यार आहे. म्हणजे इंग्रजी भाषेकडे पाहताना रॉबर्ट फिलिप्सन सारखा अभ्यासक असं म्हणतो की ह्याच्यात कल्चरल इम्पिरियलिझम आहे. म्हणजे भाषेचा वसाहतवाद हा जागतिकीकरणानंतरच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला, त्यामुळे भारतातल्या भाषांना, फक्त भारतातल्या नव्हे जगभरातल्या भाषांना, आपल्या आणि त्या भाषिक समुदायांना आपल्या भाषांचं परिघीकरण होत आहे, आपल्या भाषा फेकल्या जात आहेत, अशा प्रकारची भीती वाटायला लागली. आणि त्याच्याबरोबरीने भारतासारख्या देशामध्ये भाषावार प्रांतरचना झाली 56 सालाच्या नंतर, वेगवेगळी राज्य निर्माण झाली, त्या राज्यांनी आपल्या अधिकृत भाषा तयार अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली, घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये आज 22 भाषांना मान्यता आहे. असं असताना सुद्धा या देशातल्या वेगवेगळ्या भाषा ह्या व्यवहाराच्या भाषा, ज्ञानाच्या भाषा, तंत्रज्ञानाच्या भाषा, आधुनिक सगळ्या प्रशासन न्यायव्यवस्थेच्या भाषा झाल्या नाहीत. यातनं जे काही सामूहिक वैफल्य येतं ते वैफल्य बाहेर काढण्याचा मार्ग समाजाला लागतो. म्हणजे ज्या वेळेला लोक दाक्षिणात्यांच्या विरुद्ध भांडतात किंवा उत्तर भारतीयांच्या विरुद्ध भांडतात किंवा मेट्रोच्या बोर्डांबद्दल भांडतात, त्यावेळेला मूळ जो राग आहे तो आपली भाषा आणि आपला भाषक समुदाय यांचं होणारं खच्चीकरण, तो राग बाहेर निघण्याचं काहीतरी एक साधन त्याच्यामधनं आपल्याला लोक पाहतात आणि त्यामुळे अस्मिता टोकदार होताना आपल्याला दिसतात असं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे एकीकडे जागतिक पातळीवर इंग्रजीचा वसाहतवाद आणि देशांतर्गत पातळीवरचा हिंदीचा वसाहतवाद, या पेचामध्ये आपल्या भाषा अडकल्यात. एकीकडे महाराष्ट्र सारखं सरकार असं म्हणतं, आपले शिक्षण मंत्री असं म्हणतात की 7वी 8वीच्या नंतर मराठी मुलांचे पाय ओढता कामा नयेत, त्यांना हवं तर जर्मन, फ्रेंच, इतर भाषा शिकू द्यात, त्यांना मराठी शिकवण्याची सक्ती करण्याची गरज नाहीये. म्हणजे ज्या राज्यामध्ये तुम्ही 12वीपर्यंत अनिवार्यपणे मराठी शिकवायला पाहिजे तिथं तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यावर मराठीचं अस्तित्व पोखरून काढत असताना वर तुम्ही हिंदी मराठीच्या बोकांडी आणून बसवता, इतर भाषांच्या बोकांडी बसवता. कामकाज की हिंदी या स्वरूपामध्ये ही हिंदी शिकवणं पुरणार आहे असं असताना ज्या वेळेला लोकांना असं वाटतं की आमच्या भाषा आणखी बाहेर फेकल्या जाणार आहेत, तेव्हा या अस्मिता टोकदार होतात. मगाशी जो तुम्ही एकच म्हणतात, मगाशी जो तुम्ही विचारलात प्रश्न आणि कदम साहेबही म्हणाले त्या मसुद्याबद्दल, या मसुद्याबद्दल सरकारचं वाक्य असं आहे की MHRD इनिशिएटेड अँड अनप्रेसिडेंटेड कोलॅबोरेटिव्ह मल्टी स्टेक होल्डर मल्टी प्रोलॉंग्ड बॉटम अप पीपल सेंट्रिक इन्क्लुझिव्ह पार्टिसिपेटरी कन्सल्टेशन प्रोसेस. आता इतके प्रचंड विशेषणाने युक्त जी प्रक्रिया आहे
त्याच्यानंतर आलेला हा अहवाल आहे. पहिल्याच दिवशी त्याच्यावर इतका गदारोळ. कस्तुरी रंगन हे मोठे गृहस्थ आहेत, पण तेच बायोडायव्हर्सिटीचा पण अहवाल करणार, तेच उच्च शिक्षणाचा पण अहवाल करणार, या प्रकारच्या जेनेरिक कॅटेगरीतल्या अहवालांमुळे म्हणून या सगळ्या प्रक्रिया फोल होताना दिसतात. जर हे सगळं जी विशेषणं लावलेली आहेत ती विशेषणं प्रत्यक्षात त्या प्रक्रियेमध्ये वापरली गेली असती तर मला वाटतं की इतक्या तीव्र टोकदारपणे विरोध होणारा अहवाल शासनाला बाहेरच काढावा लागला नसता. ठीक आहे, आपण राम कदम यांच्याकडून उत्तर घेऊयात. बोला विलास. हा, तुमचं हे अपयश म्हणायचं का, जर तुम्ही इतक्या विशेषणांनी युक्त असा मसुदा जर घेऊन आलेला असाल आणि पहिल्याच दिवशी जर त्याला इतका देशभरात तीव्र विरोध झाला असेल तर हे मसुद्याचं अपयश, त्या समितीचं अपयश आणि सरकारचं अपयश मानायचं का? नाही नाही, माध्यमांनी दाखवताना त्याला नकारात्मक दृष्टिकोनातून दाखवलं, त्याच्यामुळे लोकांना स्वाभाविकपणे त्याच्याविषयी नाराजी निर्माण. माध्यमांनी काय दाखवलं, माध्यमांनी काय नकारात्मक मसुद्यामध्ये जी गोष्ट आहे, याच्यामध्ये असं आहे की निर्णयच झाला नाही तर निर्णय होतोय अशा प्रकारचं जे चित्र निर्माण केलं गेलं तर त्याच्यामुळे लोकांमध्ये अशा प्रकारचा असंतोषाचा विषय. मग वेबसाईटवर मसुदा काढून टाकण्या इतकी परिस्थिती का निर्माण झाली? आता वेबसाईटवर एरर 404 अशी दिसते आहे ज्याच्यामुळे तो मसुदा दिसत नाही. आणि मसुदा हाच निर्णय आहे ना, हा मसुदा असावा हा निर्णय नाही का सरकारचा? आणि तोच मसुदा तुम्हाला काढून पण घ्यावा लागतो, म्हणजे ही नामुष्की म्हणायची नाही. मसुदा हा निर्णय असत नाही, मसुदा झाल्याच्या मसुदा हा प्रोसेसचा एक पार्ट आहे आणि मसुद्यामध्ये कुठलीही सक्ती केलेली नाही. आपण असं गैर अर्थानं बोलणं योग्य ठरणार नाही. पण तुमचा जो मसुदा आहे तो काढून घ्यावा लागला तुम्हाला नाही तर निर्णय झालाय असं पवार साहेब आपण कसं म्हणू शकता? साहेब, मी निर्णय झाला असं म्हटलं नाही. एखादा मसुदा सर्वमान्य पद्धतीने सरकारने संकेतस्थळावर मांडला याचा अर्थ तो मसुदा म्हणून सरकारला मान्यच आहे ना. सरकारला जर तो मसुदा म्हणूनही मान्य नसता तर सरकारनं नसता टाकला आणि लोकांची टीका जर रास्त नसती तर आज एरर 404 असं दिसून तो मसुदा त्या वेबसाईटवरून काढावा नसता लागला. डिसेंबर मध्ये जो अहवाल दिला गेला त्या अहवालाप्रमाणेच तो मसुदा तयार झाला होता आणि त्या मसुद्यावर चर्चा होणं अजून शेष आहे. तर त्याच्यामुळे मसुदा झाला म्हणजे निर्णय झाला असं नाही होत. मसुदा हा अनेक प्रोसेसचा एक पार्ट आहे आणि तो मसुदा काय आहे, जो अहवाल आहे तोच मसुदा आहे. अहवालामध्ये ज्या गोष्टी सुचवल्या गेलेल्या आहेत त्याच त्या मसुद्यामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही स्वीकारलं, मसुदा हा मंजूर झालेला नाही. तुम्ही ते वेबसाईटवर टाकला याचा अर्थ तुम्हाला ते मान्य होतं? जोपर्यंत विलास निर्णय होत नाही तोपर्यंत मान्य कसं असेल? निर्णयच झालेला नाही. बर, ठीक आहे. मला सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले, चर्चा करू आम्ही. चर्चा केल्याच्या नंतर आम्ही संगनमतानं निर्णय घेऊ. स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे. ठीक आहे, मला मनसेला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही असो की शिवसेना असो, दोन्ही पक्ष खरं तर या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाषेच्या अस्मितेचं राजकारण करत असता, मग हे भाषेचं सगळं अस्मितेचं राजकारण करत असताना ज्या इंग्रजीच्या वरवंट्याखाली आज मराठी चिरडली जाते ही भावना एका बाजूला असताना त्या इंग्रजीबद्दल तुम्हाला एवढं प्रेम का असतं? हा प्रश्न सर्वसामान्य विचारतायत ना, त्याचं उत्तर काय तुमच्याकडे? नाही, मला असं वाटतं की आमचं काही असं विशेष प्रेम बीम असं काय आम्ही जाहीर केलेलं नाही आणि मनसेची तशी काही भूमिका पण नाहीये. मनसेची भूमिका इंग्रजीबद्दल मनसेची भूमिका मराठीचाच आग्रह धरणं हीच मनसेची भूमिका आहे. त्याच्या जोडीने जर इंग्रजी ही जर जागतिक लेवलची भाषा असेल ती भाषा शिकली पाहिजे एवढाच आमचा फक्त आग्रह त्या संदर्भातला. मराठी मातृभाषा या संदर्भातला आमचा आग्रह आणि तो सातत्याने मला वाटतं आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून मांडलेला आहे. त्याचमुळे इथे स्थानिक मराठी मुलांनाच रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे. इथल्या बँकांमध्ये असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा मराठीचाच आग्रह आम्ही सातत्याने धरला आहे. मग तो मराठी पाट्यांचा विषय असो, बँकांमधल्या मराठीचा विषय असो किंवा इतर आय टी क्षेत्रामधल्या मराठीचा विषय असो, मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ती सातत्याने आम्ही मांडलेली आहे. बरं, प्रकाश पवार सर, ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या हे आता आपण मनसेचं म्हणणं काय ते ऐकलं, ह्यांचं जे प्रेम इंग्रजीबद्दल आहे आणि जो दुस्वास दिसतो हिंदीबद्दल, हे नेमकं काय आहे, काय मजबुरी आहे यांची असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मराठी आणि इंग्रजी यांच्याबद्दलची खूप मोठी धरसोड आहे. कारण का तर महाराष्ट्रामध्ये मराठींच्या बद्दल जे ते भूमिका घेत असतात सातत्याने,
त्या फक्त सिम्बॉलिक भूमिका आहेत की ज्या मराठीच्या रिअल विकासाचं म्हणून काय तत्व आणि धोरण दिसत नाही. हा मुद्दा तुम्ही जरा थोडासा वेगळ्या पद्धतीने पाहिला तर तुम्हाला असं दिसेल की बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा म्हटलं होतं की दक्षिणेकडच्या राज्य ही भाषेच्या संदर्भात प्रगत राज्य आहेत आणि जर प्रगत राज्य असतील तर त्यांच्यावरती हिंदी जेव्हा आपण लादतो तेव्हा त्यांच्या त्या प्रगतीमध्ये काहीतरी खीळ निर्माण होणार का हाही एक प्रश्न निर्माण होतो आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या संदर्भात तपासून पाहिला पाहिजे. आणि अशा वेळेस आंबेडकर म्हणाले होते की एका भाषेच्या ऐवजी दोन भाषेची तीन भाषेची किंवा त्यापेक्षा जास्त भाषेची राज्य झाली तरी चालतील. म्हणजे प्रश्न इथं निर्माण होतो तो म्हणजे तुम्हाला एका वेळेस अनेक भाषांना आश्रय देता आला पाहिजे आणि अनेक भाषांबद्दल दुस्वास निर्माण न करता ती प्रत्येक भाषा तेवढ्याच कौशल्याने आणि तेवढ्याच ताकदीनं शिकवली पाहिजे आणि तिचं समर्थन केलं पाहिजे तरच संस्कृती आणि तिथल्या समाजाची उन्नती होऊ शकते. नाहीतर एकाच भाषेबद्दलचा आग्रह धरला तर दुसऱ्या भाषेबद्दल द्वेष आपोआपच निर्माण होतो. त्याच्याऐवजी हे धोरण प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे असं आंबेडकरांच्या विचारातून पुढे आलेलं तत्व आजही लागू महाराष्ट्राला तामिळनाडूला काय सर्व भारताला होतं असं मला वाटतं. दीपक कुमार सर, महाराष्ट्रातले जे राजकीय पक्ष भाषेच्या नावानं अस्मितेच्या नावानं राजकारण करतात त्यांचं सुद्धा मराठीचं आजचं जे वास्तव आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे मराठीची आज अवस्था का अजीर्ण भाषाच्या दिशेनं तिची वाटचाल सुरू आहे. अस्मितेच्या नावानं राजकारण करणाऱ्यांच्या मनातलं कन्फ्युजन देखील याला जबाबदार आहे का, त्यांची धोरणं जबाबदार आहेत का? राजकीय पक्षांमधला गोंधळ तर जबाबदार आहेच, मराठी समाजामधलाही गोंधळ जबाबदार आहे. राजकीय पक्षांच्या बाबतीमध्ये शिवसेनेला जवळपास 50 वर्षांची आता परंपरा आहे. पण शिवसेनेचं सगळं काम तुम्ही जर पाहिलं तर मराठी माणसांना त्यातही कनिष्ठ मध्यमवर्गीय शहरी मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे आणि तो सरकारी क्षेत्रामध्ये मिळाला पाहिजे आणि त्या नोकऱ्या जर परप्रांतीय विशेषतः दाक्षिणात्य मंडळी घेत असतील तर त्यांच्या विरुद्ध भांडलं पाहिजे. या भूमिकेतनं शिवसेनेचं काम सुरू झालं. मनसे त्याच्यानंतर 40 वर्षांनी आलेला पक्ष आहे, त्यावेळेपर्यंत सरकारी नोकऱ्याच जवळपास कमी होत आल्या होत्या, त्यामुळे मनसेचं जे भांडण आहे ते उत्तर भारतीय मंडळींशी आणि ते सुद्धा अनौपचारिक क्षेत्रामध्ये इन्फॉर्मल सेक्टरमध्ये अशा प्रकारचं भांडण आहे. हे जे भांडण आहे हे मराठी माणसांचं भांडण आहे. मराठी माणसांचं भांडण करत असताना मराठी भाषा हे मराठी माणसांचं पोट भरण्याचं साधन असू शकतं आणि त्यासाठी शिक्षणामध्ये प्रशासनामध्ये न्यायव्यवहारामध्ये तंत्रज्ञानामध्ये सगळीकडे जसं जसं तुम्ही मराठी अनिवार्य कराल आणि मराठीचं मराठीची ताकद वाढवाल तसं मराठी तुमचं पोट भरण्याचं साधन बनू शकते. या प्रकारचा विचार शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी केला नाही. मनसेच्या ब्लूप्रिंटमध्ये तो विचार आहे पण तो ब्लूप्रिंटमध्ये आहे. त्या पक्षाला त्याच्या नंतरच्या काळामध्ये राजकीय ताकद न मिळाल्यामुळे त्यांना ते मांडता आलं नाही असं त्यांना म्हणता येईल. पण शिवसेनेला मात्र तुम्ही बघितलं तर मुंबई शहरात शिवसेनेची 25 वर्षाहून अधिक सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये. या महानगरपालिकेमध्ये आणि या सगळ्या परिसरामध्ये मराठी भाषेचा वापर करून काय प्रकारचे रोजगार निर्माण करता येतील तर आपण निर्माण केलेला रोजगार हा फक्त वडापावचा आहे. याच्या पलीकडे जाऊन मराठी माणसांच्यासाठी भाषा हे त्याच्या रोजगार क्षमतेचं साधन होऊ शकतं, जगू शकते, भाषा एखाद्याला जगू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की भाषा समाज आणि संस्कृती यांचा एकत्रित विचार करून आतापर्यंत जे आपण मराठीचं प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक आणि काही प्रमाणात शत्रुकेंद्री असं जे राजकारण करत आलो आहोत त्याच्या पलीकडे जाऊन मराठीचं सकारात्मक असं मराठी कारण उभं राहिलं पाहिजे. ते या पक्षांनी केलं तर त्यांना करता येणं शक्य आहे. समजा त्यांनी नाही केलं तर ती पोकळी शाबूत आहे, ती यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रात भरून काढली. एक प्रश्न याच अनुषंगाने भाजपला विचारूयात. रामजी, अभिजात दर्जा मराठीला मिळणार हे आम्ही विनोद तावडेंकडून ऐकून ऐकून आता मला वाटतं बराच काळ उलटून गेला. सत्तेचं एक पर्व देखील तुमचं निघून गेलेलं आहे. आता या पर्वात तरी किमान या मराठीला अभिजात दर्जा तुम्ही देणार आहात का, आणि मिळत नसेल तर तो कुणामुळे मिळत नाहीये तेही एकदा सांगा. बहुतेक आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण तुम्हाला काय वाटतं हे अभिजात दर्जा देण्याबद्दल सातत्यानं जी मागणी होती आम्ही करणार आहोत असं सांगितलं जातं, होत का नाहीये? आणि मनसेची याच्याबद्दलची भूमिका काय नेमकी, मनसेची धरसोड वृत्ती का दिसते याच्याबद्दल? नाही, मला असं वाटतं की सातत्याने आम्ही पाठपुरावा केलेला आहे ह्या संदर्भातला. मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार तेवढे असताना नितीन सरदेसाई साहेबांनी सुद्धा या संदर्भातले आपले एक भाषिक शैक्षणिक धोरणसुद्धा मांडलं होतं. ह्या
संदर्भात अभिजात दर्जाच्या संदर्भात सुद्धा आपली भूमिका मांडली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून सुद्धा आम्ही सातत्याने या संदर्भातला पाठपुरावा केलाय. पण मला असं वाटतं की ह्या सरकारला ह्या अभिजात भाषेच्या दर्जाबद्दल कोणतेही देणे घेणे नाही आहे, त्यामुळे त्याचा संदर्भातला पाठपुरावा मुळात शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी आल्यानंतर कोणत्याच धोरणांच्या संदर्भातले निर्णय आपल्याकडे घेतलेले दिसत नाही आहेत. मला आपण आपण भाजपला विचारायला जोडले गेलेत रामजी, अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा ह्याच्याबद्दल 5 वर्ष आम्ही ऐकत आलो विनोद तावडेंची आश्वासनं. आश्वासनं प्रत्यक्षात कधी येणार आहेत? या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार आहे? अडचण कुठे येते नेमकी? विलास, तुम्हाला माहीत असेल की इतर पक्षांसारखं काही भारतीय जनता पार्टीला भाषेचं राजकारण करायचं नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी सरकारनं प्रयत्नशील आहे. जी काही प्रोसेस करायची ती पूर्ण प्रोसेस केलेली आहे आणि याच्यामध्ये स्वतः विनोद तावडेजी स्वतः जातीनं लक्ष घालून याचा पाठपुरावा करता आहे. आता गंमत अशी येते की इतर पक्षांना फक्त एक विशिष्ट मतदार डोळ्यासमोर ठेवून मराठी या भाषेचं राजकारणासाठी त्यांना उपयोग करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ते याच्याविषयी बोलत असतील तर त्यांची ती माहिती अपूर्ण आहे. कोणत्याही क्षणी म्हणजे मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकारनं खूप मोठं काम केलंय आणि कोणत्याही क्षणी याबाबतीतला आपला निर्णय आपल्या कानावर येईल. ठीक आहे, राम कदम साहेब. हा, अगदी थोडक्यात, मुळामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीचं काही भलं होणार नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये पहिल्यांदा ही हूल उठवली गेली, ती तावडे साहेबांनी प्रामाणिकपणे मागची 5 वर्ष जपलेली आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक असा गैरसमज पसरवला गेला आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडनं 600 कोटी रुपये मिळणार आहे. ज्यांनी ह्या अफवा पसरवल्या त्यांना तुम्ही हे विचारलं पाहिजे की ज्या 5 भाषांना आता अभिजाततेचा दर्जा मिळालेला आहे त्या भाषांना 1 किंवा 2 कोटी रुपये मिळवण्यासाठी 2-2, 5-5 वर्ष टाचा घासाव्या लागलेल्या आहेत. त्यामुळे पैसे मिळत नाही. त्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा विभाग सक्षम करणं, मराठी शाळा चांगल्या चालवणं, बृहदाराखडा नीट पुन्हा चालू करणं हे भाषेचे कळीचे प्रश्न आहेत. मराठी शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या रोजगाराचा विचार करणं हे सगळं सोडून पुस्तकांचा गावासारखे इव्हेंट मॅनेजमेंट करणं, पेनड्राईव्हवर विश्वकोश देणं हे सगळे जे सोहळे करण्याच्या वृत्तीतनं आलेला त्याचं हे शिखर रूप आहे अभिजाततेचं. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन भाषेच्या विकासाबद्दल सक्षमपणे विचार करणं हे जर घडलं तर मराठी माणसांना किंवा देशातल्या इतर भागांमध्ये सुद्धा प्रादेशिक भाषांचं परिघीकरण झाल्यामुळे लोकांना आलेला राग कमी होऊ शकेल. मला वाटतं सरकारनं त्याकडे अधिक लक्ष नक्कीच आणि सरकार त्याकडे लक्ष देईल अशा आशा करूयात. माणसांना जगवणारी, त्याचा पोट भागवणारी भाषा निर्माण व्हावी, तिची ताकद तितकी असावी हे असणं खूप गरजेचं असं तुम्ही महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आपल्या देशात खरं तर जात धर्म आणि भाषा ही संवेदनशील बटणं आहेत. भाषावार प्रांत रचनेमुळे देशात प्रादेशिक अस्मिता वाढीस लागली. भाषा हा मुद्दा कधी संवेदनशील आहे त्यावरून उफाळून आलेल्या वादाचे अनेक दाखले इतिहासाच्या पानापानावर आहेत. अशावेळी कोणत्याही एका भाषेचा आग्रह न धरता सर्व भाषांचा सन्मान करायला हवा. माणसं जोडणारी भाषा हीच सामाजिक ऐक्याचा धागा बनायला हवी. तसं झालं तर तो भाषा नावाच्या विस्तवाशी खेळण्याचा प्रकार होईल आणि जर खऱ्या अर्थानं हा विस्तवाशी खेळ खेळायचा नसेल तर भाजप हे सक्ती वगैरे जे आहे त्याच्यातून बाहेर पडेल अशी आशा करायला काही हरकत नाही. आजच्या या चर्चेमध्ये तुम्ही सगळ्यांनी वेळ दिलात आणि आपली मतं मांडली त्याच्याबद्दल मनापासून आभार. बेधडकमध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज18.